नमस्कार मित्रांनो, मी उदय निर्वळ, इरा कॉम्प्युटर एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण GCC TBCS म्हणजेच इंग्लिश 30 टायपिंग या परीक्षेचं लेटर कसं टाईप करायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, ज्यांनी इंग्लिश 30 टायपिंगचा कोर्स लावलेला आहे त्यांना परीक्षेमध्ये लेटर विचारले जाते. लेटर आपण कसं टाईप करायचं, त्याची सेटिंग कशी करायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. आता मी तुम्हाला एक सॅम्पल समोर दिसतंय आपल्या, या सॅम्पलमध्ये डावीकडे तुम्हाला एक लेटरचा भाग दिसतोय. हा लेटर आपल्याला अशाला असा ज्या समोरच्या भागामध्ये टाईप करायचा आहे, म्हणजे डावीकडे तुम्हाला ते लेटरचं सॅम्पल दाखवलं जातं परीक्षेमध्ये. असं समजा तुमच्या आता एक्झाम चालू आहे आणि एक्झाममध्ये तुम्हाला हे डावीकडचं लेटर तुम्हाला हे तयार करायचं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला डाव्या साईडला दिसतंय बघा, आणि उजव्या साईडला ते टाईप करायचं आहे. तर मित्रांनो, लेटर टाईप करताना जशा तसे आपल्याला ते टाईप करायचे. या ठिकाणी मी टाईप करायला सुरुवात करतोय. आता बघा, पुणे डिस्ट्रिक्ट जी हेडलाईन आहे ती आपली पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये, त्यामुळे मी कीबोर्डवरील कॅप्सलॉक ऑन केला आहे आणि आता पूर्ण मी लेटर टाईप करतोय. मित्रांनो, लेटर टाईप करताना जशाच तसे अक्षरे द्यायचे. जरा लेटरमध्ये एखादी स्पेलिंग मिस्टेक जरी तुम्हाला दिसत असेल तर सेम जशाल तसे आपल्याला टाईप करणं आवश्यक आहे. आता आपण लेटर टाईप केल्यानंतर पहिली हेडिंग टाईप केल्यानंतर आपल्याला इंटर करायचं आहे, म्हणजे खालच्या लाईनमध्ये यायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जो काही ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस आपल्याला टाईप करायचा आहे. आता लाईन संपल्यानंतर परत एक इंटर देतो आहे मी, आणि या ठिकाणी परत मी टाईप करतो आहे. मित्रांनो, जशाच तसं, म्हणजे जर मध्ये स्पेस दिला असेल तर आपल्याला स्पेस द्यायचा आहे, डॅश दिला असेल तर डॅश द्यायचा आहे. आणि आता इंटर करतो मी. आता बघा, पुणे हे टाईप केल्यानंतर एक खाली ब्लँक लाईन दिसते तुम्हाला या ठिकाणी. ही ब्लँक लाईन आपल्याला इथं एक इंटर ब्लँक सोडायचा आहे, एक इंटर देतो आहे मी. त्यानंतर आता मी एक रेफरन्स टाईप करतो आहे खाली. आता मित्रांनो, या ठिकाणी बघा, समोर आपल्याला डेट लिहायची, तर डेट टाईप करायची त्या ठिकाणी. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की टॅप द्यायचा आहे. या ठिकाणी मी एक टॅप देतो आहे, कर्सर इथं आला, दोन टॅप देतो आहे आणि तीन टॅप देतो आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला कंटिन्यू असे तीन टॅप द्यायचे आहेत. म्हणजे इथून एकदा एक टॅप दिला मी, दुसरा टॅप आणि तिसरा टॅप, तीन किंवा चार टॅप तुम्ही या ठिकाणी डेटच्या आणि रेफरन्सच्यामध्ये देऊ शकता. आता मी तीन टॅप दिले, या ठिकाणी मला डेट टाईप करायची. मग डेट आणि मी टाईप करतो आहे. मित्रांनो, डेट टाईप झाल्यानंतर इंटर द्यायचं आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला डाव्या साईडला ब्लँक रो दिसते, ब्लँक एक आपल्याला लाईन दिसते, त्याला इंटर द्यायचं आहे, म्हणजे ब्लँक लाईन सोडून द्यायची. आपण जर सुरुवातीलाच ही सेटिंग जर केली इंटर ब्लँक सोडायची तर आपल्याला तो मॅटर एकदम मोकळा आणि सुटसुटीत दिसेल. यासाठी मी आता परत खाली टाईप करतो आहे 2, आणि इंटर. या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाईप करायचा आहे. ॲड्रेसमध्ये पण जसे तुम्हाला कॅपिटल अक्षर दिले असतील त्या पद्धतीनं कॅपिटल अक्षर घ्यायचे. मित्रांनो, या ठिकाणी ॲड्रेस टाईप केल्यानंतर आपल्याला एक ब्लँक इंटर सोडायचा आहे. इंटर सोडला इथं ब्लँक लाईन सोडली, वरची जी लाईन दिसते तुम्हाला ही लाईन मी ब्लँक सोडली. आणि त्यानंतर मला एक सब्जेक्ट टाईप करायचा या ठिकाणचा, हा सब्जेक्ट मला ह्या हा टाईप करायचा आहे. तर या ठिकाणी मी कर्सर या ठिकाणी ठेवून सब्जेक्ट टाईप करून घेतो आहे. त्यानंतर इंटर देऊन आपल्याला रेफरन्स टाईप करायचा आहे. रेफरन्स टाईप झाल्यानंतर अजून एक इंटर द्यायचा आपल्याला. या ठिकाणी परत एक ब्लँक इंटर सोडायचा, ज्याप्रमाणे बघा तुम्ही सब्जेक्टच्या वरती आणि खाली आपलं एक ब्लँक इंटर सोडलेलं आहे, त्या पद्धतीने आपण सब्जेक्टच्या वरती ब्लँक इंटर आणि सब रेफरन्सच्या खाली आपल्याला एक ब्लँक लेटर इंटर सोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाईप करायचं डिअर सर कॉमा. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे मॅटर टाईप करायचं आहे, वी रिग्रेट टू से, तर या ठिकाणी आपल्याला आधी टॅप द्यायचा नाही, अगोदर आपण टाईप करून घेऊ आणि नंतर मग सेटिंग करताना आपल्याला टॅप द्यायचा आहे. कारण जर आपण अगोदर टॅप दिला तर खालच्या लाईनला मग कंटिन्यू इंटर दिल्यानंतर ऑटोमॅटिक टॅप येऊन जाईल, पण परत नंतर टॅपची सेटिंग त्याच ठिकाणी राहून जाईल. म्हणून अगोदर आपण काय करू, टाईप करून घेऊयात, नंतर आपण लेटरची सेटिंग करूयात.
मित्रांनो या ठिकाणी आपण पॅराग्राफ संपला आहे, यानंतर आपला इंटर करायचं आहे आणि परत या ठिकाणी दुसरी लाईन टाईप करायची, टॅब द्यायचा नाही, टॅब आपण नंतर शेवटी देऊयात, म्हणजे संपूर्ण मॅटर टाईप झाल्यानंतर। मित्रांनो या ठिकाणी पॅराग्राफ संपला, आपल्याला इंटर करायचं आहे आणि इंटर दिल्यानंतर आता इथं आपल्याला थँक्यू यू लिहायचं आहे, नंतर फुलस्टॉप दिला आहे, इंटर दिले आणि त्याच खाली आता आपल्याला युअर्स फेथफुली कॉमा। नंतर मित्रांनो लक्ष द्या, या ठिकाणी आपल्याला दोन इंटर ब्लँक सोडायचे आहेत, मी एक सोडला आणि अजून दुसरा सोडला आहे, म्हणजे एक आणि दोन असे ब्लँक दोन इंटर सोडायचे आणि नंतर आपल्याला जो मॅटर दिलेला आहे तो टाईप करायचा समोरचा। आता इंटर देऊन परत आपल्याला खाली हा मॅटर टाईप करायचा आणि झालं। आता मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण संपूर्ण मॅटर टाईप करून घेतला आहे, ज्याप्रमाणे डाव्या साईडला आपल्याला मॅटरचं सॅम्पल दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण समोर या साईडनं टाईप करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याची व्यवस्थित सेटिंग करायची, म्हणजे आता फॉर्मॅटिंग करायची, ज्या पद्धतीने आपल्या ह्या डाव्या साईडला लेटरमध्ये दिलेली आहे। मित्रांनो आता बघा, ही जी हेडिंग आहे त्या हेडिंगला आपल्याला सिलेक्ट करायच्या अगोदर, त्या अगोदर आपण काय करूयात, हे पूर्ण तिन्ही पण हेडिंग्स आपल्याला या सिलेक्ट करायच्यात, त्यानंतर आपल्याला अलाइनमेंट सेंटर घ्यायची, जे आपण लेफ्ट सेंटर आणि राईट असे अलाइनमेंट असतात, तर या ठिकाणी मी सेंटर अलाइनमेंट घेतो आहे। आता याप्रमाणे सेंटरला आले आहे आणि आता वरची लाईन बघा, ज्या पद्धतीनं बोल्ड आणि अंडरलाईन आपल्याला करायचे, सिलेक्ट केली मी वरची लाईन आणि त्याला बोल्ड करतो आहे आणि नंतर मग अंडरलाईन करतो आहे। त्यानंतर बघा, ऑलरेडी आपण या ठिकाणी इंटर सोडलेला आहे, त्यानंतर एक आपण डेटमध्ये आणि रेफरन्समध्ये आपण तीन टॅप सोडलेले आहेत, तीन टॅप दिलेले आहेत। त्यानंतर बघा, या ठिकाणी परत एक आपल्याला टॅप एक ब्लँक इंटर सोडलेला आहे, त्यानंतर या ठिकाणी आपण ॲड्रेस टाईप केल्यानंतर परत एक ब्लँक इंटर सोडलेला आहे, नंतर आपण सब्जेक्टच्या वरती आणि रेफरन्सच्या खालती अजून एक ब्लँक इंटर सोडलेला आहे। त्यानंतर बघा आता मित्रांनो, या ठिकाणी डिअर सरपासून आपल्याला मॅटर सिलेक्ट करायचा आहे, तर थँक्यू यूपर्यंत आपण मॅटर सिलेक्ट केलेला आहे, याला आपण हा पॅराग्राफ म्हणू किंवा याला पॅसेज म्हणू, तर याच्यामध्ये आता आपल्याला अलाइनमेंट चेंज करायची। तर मित्रांनो पॅराग्राफ नावाचा ग्रुप दिसतो आहे तुम्हाला, यामध्ये लेफ्ट सेंटर राईट, तर सर्वात शेवटची अलाइनमेंट आपल्याला जस्टिफाय नावाची घ्यायची, तर मी जस्टिफायला क्लिक करतो आहे। आता मित्रांनो जस्टिफायला क्लिक केल्यानंतर बघा, या जे लाईन आहेत, म्हणजे हा जो मॅटर एका लाईनमध्ये तुम्हाला उजव्या साईडला दिसतो आहे, म्हणजे लेफ्टला क्लिक केल्यानंतर पहा याची अलाइनमेंट लेफ्ट झालेली आहे आणि आपल्याला जर जस्टिफाय, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला जस्टिफाय अलाइनमेंट विचारलं जातं, मग आपण जस्टिफायला क्लिक करूयात। या ठिकाणी बघा बदल तुम्हाला काय दिसतो की दोन्ही साईडनं आपल्याला एका लाईनमध्ये मॅटर हा दिसतो आहे। त्यानंतर मित्रांनो पॅराग्राफ संपल्यानंतर पहिल्या लाईनला आपल्याला टॅब द्यायचा आहे, या ठिकाणी आपण डाव्या साईडला कर्सर ठेवूयात आणि कीबोर्डवरती टॅब नावाची की प्रेस करूयात, म्हणजे टॅब दिल्यानंतर एक टॅब दिला आहे। त्यानंतर दुसरा पॅराग्राफ आपला इथं संपलेला आहे, डिमांड्स फ्रॉम यूमध्ये, आणि नवीन पॅराग्राफ सुरू झाला आहे, यू नो इट व्हेरी वेल, इथं या ठिकाणी आपल्याला कर्सर ठेवायचा डाव्या साईडला यूच्या आणि अजून एक टॅब द्यायचा या ठिकाणी। मित्रांनो दुसरा पॅराग्राफ आपला जो संपलेला आहे, या ठिकाणी डिझायर्ड बाय यू, यानंतर आपल्याला एक नवीन पॅराग्राफ सुरू झालेला आहे, तर प्लीजच्या डाव्या साईडला आपल्याला कर्सर ठेवायचा आहे आणि टॅप द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण टॅपची सेटिंग करून घेतलेली। त्यानंतर थँक्यू यू हा आपला शेवटचा पॅराग्राफ जो आहे तो आपल्याला, ती शेवटची जी लाईन आहे ती लाईन आपल्याला एका टॅबनं समोर ढकलायची आहे, मी टॅप दिला आणि आपण समोरला त्या लाईनला आपण समोर घेतलेला आहे। मित्रांनो युअर्स फेथफुली हे आपल्याला जे दिलेले आहे खाली, तर याला आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पॅराग्राफमध्ये जायचं आहे। वरती या ठिकाणी बघा पॅराग्राफ नावाचा ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये ह्या तुम्हाला उजव्या साईडला या ठिकाणी राईट साईडला एक ॲरो दिसतो आहे, ॲरोला क्लिक करायचं आहे। ॲरोला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पॅराग्राफ प्रॉपर्टीज नावाची विंडोज ओपन होणार आहे आणि त्या विंडोमध्ये तुम्हाला टॅबवरती जायचं आहे। टॅबला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे टॅप स्टॉप पोझिशनचा एक बॉक्स येणार आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला 3.5 म्हणजे 3.5 हे आपल्याला टाईप करायचं आहे, म्हणजे आपल्याला इंचेसमध्ये म्हणजे 3.5 इंचेसनुसार आपल्याला टॅप स्टॉप करायचा आहे। तर या ठिकाणी मी 3.5 ला एक आकडा या ठिकाणी टाकलेला आहे,
नंतर सेंटर अलाइनमेंट, म्हणजे अलाइनमेंटमध्ये सेंटरला क्लिक करायचं आहे, आणि ही जी आपण टॅप स्टॉपची पोझिशन सेट केलेली ती आपल्याला सेट करण्यासाठी सेट बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सेट केल्यानंतर बघा खाली तुम्हाला या ठिकाणी 3.50 इंच असं दाव दाखवतं आहे. त्यानंतर ओकेला क्लिक करायचं आहे, आणि ओकेला क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी बघा आपल्याला सिलेक्ट करून नंतर ती सेटिंग करायची, आणि नंतर आता बाजूला डाव्या साईडला आपल्याला कर्सर ठेवायचा आहे, म्हणजे युवर स्पाईक पोलीच्या डाव्या साईडला, आणि आता या ठिकाणी आपला टॅप द्यायचा. तर मित्रांनो, टॅप दिल्यानंतर थँकिंगच्या खाली येणार नाही, कारण तो अर्ध्या इंचाचा टॅप अगोदर सेट होता, पण आपण 3.5 इंचाचा टॅप आपण सेट केलेला आहे. तर त्यामुळे आपण युवरच्या लेफ्टला आपण जर कर्सर ठेवला आणि टॅप दिला तर आपण डायरेक्ट 3.5 इंचावरती सेट झालेला आहे आपला टॅप. हे बघा 3.5 वरती आपला टॅपवरती सेट झालेला दाखवत आहे, म्हणजे बरोबर आपण 3.5 अंतरानं समोर आलो आहोत. त्यानंतर प्रेसिडेंट नावाचा हा जो काही मॅटर आहे राहिलेला शिल्लक, त्याला आपण परत डाव्या साईडला कर्सर ठेवा आणि टॅप देऊ. मित्रांनो, कधी कधी गडबडीमध्ये जर तुमच्याकडून सिलेक्ट झालं आणि तुम्ही टॅप दिला असा, तर तो टॅप त्याच ठिकाणी जाणार, म्हणजे 1/2 इंचाचा तो सेट झालेला नाही. तर ही क्रिया तुम्हाला कॅन्सल करायची, म्हणजे परीक्षेमध्ये चुकून जर असं झालं तर काय करणार? तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, अंडो नावाचं बटन द्या या ठिकाणी दिसते तुम्हाला. तुम्ही शॉर्टकट कंट्रोल झेड वापरू शकता, पण परीक्षेमध्ये नाही वापरायला पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी 2 बटन दिले, एक अंडो आणि रिडो. तर आपल्या अंडो करायचं आहे, म्हणजे आपली जी पोझिशन जी आपली चूक झालेली ती आपली दुरुस्त होऊन जाईल. मग मी अंडोला क्लिक करतो आहे, तर बघा आपण जो टॅप दिला होता खाली तो प्रेसिडेंटचा टॅप परत जागेवरती आला आहे. आता डाव्या साईडला कर्सर ठेवायचा आहे आणि टॅप द्यायचा आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी 2 ब्लँक इंटर सोडले आणि बरोबर त्या ठिकाणी मॅटर सेट झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं, आता वरतून आपण बघायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, आता पूर्ण सेटिंग आपण झालेली आहे. या ठिकाणी आता फक्त सब्जेक्ट हा जो तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे डाव्या साईडला, तो सेम त्याच पद्धतीने आपल्याला सेट करायचा आहे. म्हणजे यामध्ये 2 टॅप दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला आधी काय करायचं, याला बोल्ड करायचं आहे. मग सब्जेक्टपासून मी रेफरन्स ह्या 2 लाईन सिलेक्ट करतो आहे आणि त्याला बोल्ड करायचं आहे. तर बोल्ड करण्यासाठी वरती इथं होममध्ये ह्या बोल्डला क्लिक करायचं आहे. आता बघा, सब्जेक्ट आणि रेफरन्स हे दोन्ही पण बोल्डला, म्हणजे हायलाईट झालेत, बोल्ड झालेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर सब्जेक्टच्या डाव्या साईडला कर्सर ठेवायचा आणि टॅप द्यायचा आहे. 1 टॅप आणि 2 टॅप असे 2 टॅप आपल्याला संपूर्ण द्यायचे आहेत. त्यानंतर रेफरन्सच्या डाव्या साईडला कर्सर ठेवायचा आहे आणि तुम्हाला नंतर टॅप 1 आणि टॅप 2 असे 2 टॅप द्यायचे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण English 30 सेटिंग केलेली आहे, English 30 लेटरची सेटिंग केलेली आहे. जर तुम्ही एक्झामला English 30 टायपिंग कोर्स जॉईन केला असेल तर तुम्हाला एक्झामला या पद्धतीनं लेटर तुम्हाला विचारला जाते, आणि याच पद्धतीचा फॉर्मॅट तुम्हाला परीक्षेमध्ये असतो. म्हणजे डाव्या साईडला तुम्हाला ते लेटर दाखवलं जातं आणि उजव्या साईडला तुम्हाला या लेटरला बघून अशाला असेच लेटर तुम्हाला टाईप करायचे असते. त्याप्रमाणे बघा, तुम्ही एकदा लेटर टाईप झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे लेटर टाईप करण्यासाठी 1/2 तास दिला जातो, त्यामध्ये 15 मिनिटांसाठी हे लेटर आहे तुम्हाला. तर तुमचं टाईप झाल्यानंतर तुमच्याकडे वेळ भरपूर असतो, अशा वेळेस गडबड न करता आपण डाव्या साईडचे लेटर आणि आपण जे टाईप केलं त्यामध्ये आपण फरक लक्षात घ्यायचा आहे की दोन्ही सेम पद्धतीनं आले आहेत का नाही. त्यानुसार आपण काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्या राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही दुरुस्त करू शकता. आणि अशा प्रकारे आपण हे लेटर पूर्ण संपूर्ण टाईप केलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा. आणि ज्यांनी English 30 टायपिंग किंवा तुम्ही याला इंग्लिश परीक्षेसाठी पण तयारी करू शकता, किंवा भविष्यामध्ये तुम्हाला जर जॉबवरचे काही कामं करायचे असतील, लेटर कशा पद्धतीनं बनवायला पाहिजे, तर त्याचा हा फॉर्मॅट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. धन्यवाद.